सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही राजश्रीला समजावते, पण रडतच राजश्री म्हणते की नाही, सिंधू माझ्यासारख्या बाईला शिक्षण घेताच येऊ शकत नाही, तेव्हा आता मला शिकून काही उपयोग नाही. असे म्हणताच आता उदास होऊन सिंधू आता राजश्रीच्या तिथून निघून जाऊ लागते. तेवढ्यात आता राघव हा सिंधूकडे येतो आणि सिंधूला म्हणतो की आई खूप हर्ट झाली. म्हणतो की सिंधू तू आता तिला समजाव, तर सिंधू म्हणते की मला नाही वाटत की आई आता आपलं ऐकेल आणि कॉलेजला यायला तयार होईल म्हणून. सिंधू म्हणते की त्या अगोदर आपल्याला एक काम करावं लागेल. राघव म्हणतो सांग ना, तर सिंधू म्हणते की आई निर्दोष आहे ना, हे आपल्याला सगळ्यांसमोर आता सिद्ध करावं लागेल. इकडे आता रत्नाकर आणि काकू ही सोप्यावर बसलेले असताना राजश्री त्यांना चहा घेऊन येते. तेव्हा आता काकू म्हणते की हे काय राजश्री, आणि तुझी लाडकी लेक कुठे आहे? 11 वाजेपर्यंत तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करायची आहे, लक्षात आहे ना? तेव्हा राजश्री म्हणते की सिंधू कुठे गेली ते मला माहीत नाही. रत्नाकर म्हणतो हे काय, सिंधू कुठे गेली हे तुला माहीत नाही आहे? तेव्हा आता काकू म्हणते की म्हणजे कॉलेजने तुझ्यावरती जे आरोप केले ना राजश्री, ते खरे आहे म्हणायचे तर. इकडे आता राघव सिंधू हे प्लान करून साळुंके मॅडमच्या घरी येतात. तेव्हा आता साळुंके मॅडम राघव आणि सिंधूला बघते आणि दरवाजा बंद करू लागते. तेवढ्यात दरवाजाला हात लावत राघव म्हणतो की कॉपरेट मॅम, तर सिंधू म्हणते की आम्हाला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी. साळुंके मॅडम म्हणतात की तुम्ही मला धमकी देतात का पोलिसात आहे म्हणून. राघव म्हणतो की धमकी देणारा माणूस कॉपरेट करा मॅडम प्लीज, असे म्हणू शकत नाही. राघव म्हणतो की हे बघा, आज मी तुमच्यासमोर एक पोलीस म्हणून नाही तर राजश्री रत्नपारखी यांचा मुलगा म्हणून इथे उभा आहे, तेव्हा प्लीज कॉपरेट. सिंधू म्हणते की आम्हाला खात्री आहे आईने असं काहीच केलेलं नाही आहे, फक्त हे सगळं एवढं अचानक कसं झालं ना तेवढं आम्हाला सांगा. सिंधू म्हणते की आईंना फक्त त्यांचं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करायचं, तेव्हा त्या अशा काही करतील ना हे आम्हाला कधीच वाटत नाही. तेव्हा आता त्या मॅडम म्हणतात हे तुम्ही मला का सांगताय. सिंधू म्हणते की कारण तुमच्या आईवडिलांची सुद्धा काही स्वप्न असतील ना, त्यांचे स्वप्न जर पूर्ण झाली नाही तर त्यांना कसं वाटेल आणि तुम्हाला कसं वाटेल, असे आता सिंधू त्या साळुंके मॅडमला सांगते. इकडे आता राजश्री पुन्हा काकूसाठी साखर घेऊन येते. तर तेवढ्यात आता घड्याळाकडे बघत राजश्री विचार करते की 10 वाजत आले, सिंधू अजून कशी आली नाही. इकडे आता काकू म्हणते की 10 वाजले रत्नाकर, म्हणजे तुझ्या बायकोने आता आपल्या घराण्याला बट्टा लावला आहे. काकू म्हणते की मला वाटलं होतं सिंधू तरी काहीतरी करेल, पण तिचासुद्धा पत्त्या नाही, हे सगळं खूप कठीण आहे. तर आता इकडे मॅडम म्हणतात की खोटं बोलणाऱ्याची कधी साथ द्यायची नसते आणि या तुम्ही. पुन्हा आता राघव साळुंके मॅडमला समजावतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही खोट्याची साथ देऊ नका, तर खरं जे काही आहे ना ते सांगा फक्त. तर आता ती मॅडम म्हणते की हे बघा, मी तुमची काहीही मदत करू शकत नाही, आणि मॅडम लगेच दरवाजा बंद करून घेते. इकडे आता काकू ही राजश्रीला म्हणते की राजश्री हे बघ, सिंधू अजून आली नाही आहे, तेव्हा आता तुझं काही खरं नाही आहे. आणि कसला विचार करते राजश्री, झालेल्या घटनाचा विचार करून तू आता काय आम्हाला उपाशी ठेवणार का, असे आता काकू राजश्रीला बोलते. राजश्री म्हणते की नाश्ता तयार आहे मी घेऊन येते. तेव्हा काकू म्हणते की राजश्री त्याचं कसं असतं ना, माणसाने आपल्या मर्यादा ओळखून राहिलं पाहिजे आणि वागलं पाहिजे. पण हे शान, पण तुला खूप उशिरा आली आणि त्याची रत्नपारखींना खूप मोठी किंमत मोजावी लागली, असे आता काकू राजश्रीला बोलते. तेव्हा आता राजश्री आतमध्ये निघून जाते. तर रत्नाकर म्हणतो की तू तिला बोलतेस वहिनी, पण तिच्या किती डोक्यात शिरतंय ते काय माहिती. काकू म्हणते बघते ना तिच्या डोक्यात कसं शिरत नाही ते, आणि तेवढ्यात राणी तिथे येऊन बसलेली असते. इकडे आता राजश्री ही पोहे घेऊन येते आणि काकू आणि रत्नाकरला देते. तेव्हा रत्नाकर म्हणतो मला नकोय. तर आता राजश्री म्हणते की माझा राग खाण्यावरती काय काढताय. तेव्हा रत्नाकर म्हणतो की हे तुला अगोदर कळायला हवं होतं. तेव्हा राणी म्हणते की आई दोषी आहे हे अजून सिद्ध झाले नाही आहे बाबा. तेव्हा काकू म्हणते की सिद्ध करणारी सुद्धा इथे अजून आलेली नाही आहे. राणी म्हणते की सिंधूने शब्द दिला ना, तेव्हा ती नक्की पूर्ण करेल आणि काहीतरी मार्ग नक्कीच काढेल ती. राणी म्हणते की सिंधू म्हणते ना, तेव्हा ती तिचं म्हणणं खरं करून दाखवेल. तेव्हा काकू म्हणते की मला तू त्या सिंधूचंसुद्धा काही सांगू नको राणी, आणि या राजश्रीचंसुद्धा सांगू नकोस. दोघींनी जे काही कर्म केले ना त्याची फळं आम्ही भोगतोय. या राजश्रीला कॉलेजला जायचं होतं, कॉलेजमध्ये जाऊन हिला एन्जॉयमेंट करायचं होतं. तेव्हा आता काकू म्हणते की काय झालं, 6 महिनेसुद्धा ही कॉलेजमध्ये टिकली नाही आणि हिच्या कर्माची फळं आम्ही भोगतोय.
तेव्हा आता रत्नाकर म्हणतो, राजश्री तुझं वय काय आहे हे देखील तू विसरली आणि आता त्या राघवला काय काय ऐकून घ्यावं लागणार आहे ना हे त्यालाच माहिती. तेवढ्यात आता ऋतुराज आणि ऋषभ तिथे आलेला असतो. रत्नाकर म्हणतो की राघवला आजपर्यंत इमानदारीसाठी खूप मोठे बक्षिसं मिळत गेलेत आणि आज जर लोकांना कळलं की राघवच्या आईला कॉलेजमध्ये कॉफी करताना पकडलं तर त्याची किती चव जाईल आणि इज्जत जाईल. इकडे आता निराश होऊन राघव आणि सिंधू पुन्हा रस्त्याने जात असतात. सिंधू म्हणते की मला वाटतंय त्या साळुंकी टीचर काही खरं सांगणार नाही. राघव म्हणतो की हे तर खरं आहे, आईने कॉफी केलेली नाहीये आणि त्या साळुंकी टीचर सांगायला तयार नाहीयेत. तर आता सिंधू म्हणते की राघव आता काय करायचं आणि आई निर्दोष आहे हे सिद्ध कसं करायचं. राघव म्हणतो की सिंधू काहीतरी मार्ग निघेलच असे म्हणत आता राघव सिंधू जात असताना समोरच एक बाई येते आणि तिला जात असताना चक्कर येते तेव्हा ती खाली पडत असलेली बघून राघव आणि सिंधू पटकन त्या बाईला धरतात. त्यानंतर आता राघव आणि सिंधू त्या बाईला खाली बसवतात तर सिंधू त्या बाईला पाणी देते. तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू काही सिरियस असेल का. राघव म्हणतो की यांना हॉस्पिटलला घेऊन जायचं का. तेव्हा राघवला सिंधू म्हणते की एक मिनटं मला चेक करू द्या आणि त्या बाईकडे बघत सिंधू म्हणते की नाही राघव, हॉस्पिटलमध्ये नेण्याची यांना काही गरज नाही आहे. तर आता सिंधू राघवला म्हणते की तुम्ही येथून मेडिकलमधून एक गोळी घेऊन या. तेव्हा ती बाई म्हणते की नको, त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की तुम्हाला काकू बीपीचा काही त्रास आहे का. तर काकू म्हणते की हो मला बीपीचा त्रास आहे. तर आता काकू म्हणते की सकाळपासून काही खाल्लं नाही ना. तर सिंधू म्हणते त्यामुळेच तुम्हाला त्रास होतोय. सिंधू म्हणते की चला तुम्ही कुठं राहता आम्ही तुम्हाला घरी सोडतो. तेव्हा काकू म्हणतात की नाही त्याची काही गरज नाही, इथे शेजारी जवळ तर राहते मी. राघव म्हणतो की काही हरकत नाही काकू, तुम्ही कुठे राहता ते फक्त आम्हाला सांगा. तेव्हा ती बाई म्हणते की सविता साळुंकेच्या घरी मी राहते. ते ऐकून आता सिंधू आणि राघवला मोठा धक्का बसतो. ज्या मॅडमकडे आपण गेलो होतो त्याच मॅडमची ही कुणीतरी रिलेटिव्ह असल्याचे आता दोघांच्याही लक्षात आलेले असते. आणि आता राघव आणि सिंधू पटकन त्या बाईला पुन्हा त्या सविता साळुंकेच्या दरवाजासमोर घेऊन येतात. तर राघव आता दरवाजावरती टकटक असा आवाज करतो. इकडे आता राजश्रीला खूप वाईट वाटून राजश्री ही आतमध्ये निघून जाते. तेव्हा काकू म्हणते की रत्नाकर तू राजश्रीला एवढं बोलायला नको होतं. तेव्हा रत्नाकर म्हणतो की काय चूक झाली, अगदी बरोबर तर बोललोय मी वहिनी. तेवढ्यात आता ऋषभ म्हणतो की खरंच काका आणि काकू तुम्ही राजश्री आईला एवढं बोलायला नको होतं, मला नाही वाटत त्यांनी कॉपी केली असेल. तेव्हा आता काकू म्हणते की ती सिंधू अजून आलेली नाही आहे ना सिद्ध करायला. ऋषभ म्हणतो की सिंधू वहिनी जरी आली नसली तरी मला खात्री आहे. काकू म्हणते की आता तू मला अक्कल शिकवणार आहेस का ऋषभ. तेव्हा ऋतुराज म्हणतो की वहिनी ऋषभच्या बोलण्याचा तू चुकीचा अर्थ का काढतेस. काकू म्हणते की तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधली म्हणून तुम्हाला त्यांचा आणि त्या सिंधूचा पुळका आलाय. तेव्हा आता रत्नाकर म्हणतो की पण मला हे कळत नाही तुम्ही त्यांची बाजू का घेताय. तेव्हा आता काकू म्हणते काय आहे ना रत्नाकर, त्याचं एक खोटारडाच दुसऱ्या खोटारड्याची बाजू घेऊ शकतो. तेव्हा आता ऋषभला राग येतो आणि ऋषभ म्हणतो की काकू आम्ही काय खोटं वागलो ग. काकू म्हणते की अरे तू घरचा बिझनेस सोडून त्या शकुंतलेबरोबर बिझनेस करायला गेला आणि ती पण माझी परवानगी तू घेतली नाहीस. काकू म्हणते की हा कोटारडेपणा नाही का. तर ऋषभ म्हणतो काकू आम्ही हा निर्णय का घेतला नाही हे तुला चांगलंच ठाऊक आहे. ऋषभ म्हणतो जाऊ दे आता मला कुणाशी वादच नाही घालायचा कारण मला एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे, तेव्हा मी निघतो. तर आता ऋषभ हा रत्नाकरच्या पाया पडतो. रत्नाकर ऋषभला आशीर्वाद देतो आणि आता ऋषभ काकूच्या पाया पडायला जातो. पण काकू ही पाय फिरवते तेव्हा ऋषभ हा काकूकडे बघतो. इकडे आता राघव आणि सिंधू आता त्या बाईला तिच्या घरी घेऊन येतात. तर आता ती मॅडम ही बाहेर गेलेली असते. तेव्हा सिंधू त्याच्या साळुंकी टीचरला कॉल करते आणि सगळी हकीकत सांगते. तर आता सिंधू म्हणते की मॅडम अजूनही वेळ गेलेली नाही आहे, आम्हाला खरं सांगा. तर ती मॅडम म्हणते की तुमच्या या भांडणामध्ये माझ्या आईला कामध्ये आणता. सिंधू म्हणते की त्यांच्या पर्समध्ये त्या चीट कशा आल्या ना याबद्दल तुम्हाला काही जरी माहिती असेल तर ते आम्हाला सांगा. सिंधू म्हणते की जर तुम्ही ते सांगितलं नाही ना तर तुमच्या आईला तर लगेचच ती साळुंकी टीचर घाबरते आणि म्हणते की सांगते पण माझ्या आईला तुम्ही काही करू नका. तर आता इकडे राघव आणि ते टीचर दोघेही नाश्ता करत असतात. इकडे आता सिंधू तिला विचारते सांगा मग. तर साळुंकी टीचर म्हणतात की हे बघा तुम्ही कॉलेजमध्ये या, मी तुम्हाला सगळं सांगते. सिंधू म्हणते की जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत तुमची आई आमच्या ताब्यात आहे, तेवढं लक्षात ठेवा.
तर आता मॅडम म्हणते की अहो मी तुम्हाला सगळं सांगते. तर सिंधू म्हणते ठीक आहे. इकडे आता ऋतुराज हा काकूला म्हणतो की वहिनी ऋषभ हा अत्यंत महत्त्वाच्या मीटिंगसाठी चालला आहे, तेव्हा तू त्याला आशीर्वाद द्यायला हवास. काकू म्हणते की मी विनायकाकडे ना फक्त एकच मागणी मागते की प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा दे म्हणून. तेवढ्यात आता रेशमा तिथे येते आणि ऋषभला दही साखर देते आणि म्हणते की ऋषभ तुला प्रत्येक कामात यश मिळव. तेवढ्यात ऋतुराज म्हणतो की ऋषभ कुणी तुला आशीर्वाद देऊ अगर न देवो, माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा काकू ही ऋतुराजकडे बघते. ऋतुराज म्हणतो की आपल्या पिढीवर ऋषभ तू नाही तर पिढीची काय हालत झाली तुला माहितीच आहे. रेशमा म्हणते ऋषभ तू बाकीकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, तू फक्त तुझ्या कामात लक्ष घाल. तेवढ्यात आता ऋषभ म्हणतो हो बाबा आणि ऋतुराजच्या आता ऋषभ पाया पडतो. तेव्हा आता खुश होऊन ऋतुराज ऋषभला आशीर्वाद देतो. तर आता ऋषभ निघून जाताच रागाने ऋतुराज हा काकूकडे बघू लागतो. इकडे आता राजेश्री तिच्या बेडरूममध्ये येत रडत असते. आता काकूचे सर्व बोलणे राजेश्रीला आठवते. काकू म्हटलेली असते की पुरावे सिद्ध करण्यासाठी पुरावे तर मिळायला हवे ना रत्नाकर. ते सर्व आता राजेश्रीच्या डोळ्यासमोर येते. रत्नाकर म्हटलेला असतो की राघवला त्याच्या इमानदारीसाठी आजवर पुरस्कार मिळालेले आहेत, पण त्याच्या आईने कॉलेजमध्ये कॉफी केली हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा त्याला काय वाटेल आणि त्याची किती इज्जत जाईल. हे रत्नाकरचे बोलणे देखील आता राजेश्रीच्या डोळ्यासमोर येते. आणि आता ते सर्व आठवून रागाने राजेश्री कपाटातील तिची बॅग बाहेर काढते आणि त्या बॅगमध्ये आता जाण्यासाठी राजेश्री सर्व कपडे भरते. तर आता त्यानंतर राजेश्री आता तिचा नोटपॅड काढते आणि सिंधूविषयी त्या नोटपॅडमध्ये लिहिते. राजेश्री लिहिते की खरं तर या घरात तू सून म्हणून आली, पण तू कधी माझी मुलगी झाली नाही हे कळलंच नाही. राजेश्री लिहिते की सिंधू तू माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून जीवाचं रान केलंस, तू मला हिंमत दिलीस, माझ्या पाठीशी तू भक्कमपणे उभी राहिली. राजेश्री म्हणते की माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण आता वेळोवेळी होणारा हा अपमान मी सहन करू शकत नाही. राजेश्री लिहिते की मला वाटलं होतं की राघवचे बाबा देखील मला समजून घेतील, पण नवऱ्याचाच माझ्यावरती विश्वास नाही. राजेश्री म्हणते की आता पुन्हा नव्याने उभं राहण्याची माझ्यात हिंमत राहिली नाही आहे सिंधू, कारण मी तुझ्या इतकी खंबीर नाही आहे. राजेश्री म्हणते की जो गुन्हा मला मी केला नाही त्याचे आता मला रोज टोमणे ऐकावे लागतील आणि आता मी हे नाही सहन करू शकत. राजेश्री म्हणते की तेव्हा मी आता हे घर सोडून चालली आहे सिंधू कायमची. राजेश्री लिहिते की सिंधू तुला हे पत्र जेव्हा मिळेल ना तोपर्यंत मी खूप लांब गेलेली असेल सिंधू. सॉरी बाळा, मी तुझ्या अपेक्षा आणि स्वप्न नाही पूर्ण करू शकले तेव्हा मला माफ कर, तुझी आई राजेश्री. असे आता ती चिठ्ठी राजेश्रीने लिहिलेली असते. इकडे आता त्या साळुंकी टीचरची आई सिंधूची हात जोडून माफी मागते आणि म्हणते की ज्योतीच्या वतीने मी तुझी माफी मागते सिंधू, तुझी काहीही चूक नाही आहे. तर आता ती टीचरची आई म्हणते की मला ज्योतीकडून अशी अपेक्षा नव्हती. राघव म्हणतो की सिंधू पण ती टीचर काय म्हणाली. तेव्हा सिंधू म्हणते की त्या सांगते म्हणाले आणि त्यांनी आपल्याला कॉलेजमध्ये बोलावलंय. तर आता राघव म्हणतो की सिंधू त्या आपल्याला मदत करतील आणि आपल्याला सर्व काही खरं सांगतील याची तुला खात्री आहे ना. तर सिंधू म्हणते की हो नक्कीच त्या आपल्याला सांगतील, कारण आपल्याला त्यांनी आता शब्द दिला आहे आणि आपणसुद्धा त्यांना धमकी दिली ना. तर आता त्या टीचरची आई म्हणते की तुमच्या आईला नक्की न्याय मिळेल. तेव्हा लगेचच ती टीचरची आई म्हणते की मला तुमचा खूप अभिमान वाटतोय बाळा. त्या टीचरची आई म्हणते की तुम्ही तुमच्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फार धडपड करताय ना, हे ऐकून मला फार बरं वाटलं. तेव्हा आता सिंधूसुद्धा खूप खुश झालेली असते आणि म्हणूनच मी तुम्हाला मदत करायला तयार झाले असे ती आता साळुंके टीचरची आई राघव सिंधूला बोलते. तर आता राघव त्या काकूचे सुद्धा आभार मानतो आणि म्हणतो की तुमच्यामुळे आमची आई निर्दोष सिद्ध होणार आहे आणि त्यामुळे तुमचे खरंच खूप आभार, असे म्हणत आता राघव हात जोडून त्या काकूचे आभार मानतो. राघव म्हणतो की खरंच तुमचे उपकार मी कसे फोडू ते मलाच माहीत नाही आहे आणि थँक्यू सो मच, असे राघव त्या काकूला बोलतो. तर ती काकू खूप खुश झालेली असते. तर आता इकडे राघव आणि सिंधू कॉलेजमध्ये आलेले असतात. तर तेवढ्यात शकुंतला आता राघव आणि सिंधूला केबिनमध्ये बोलावते आणि एक फाईल घेऊन त्या पत्रावरती सही करू लागते. तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की थांबा हे काय आहे. तेव्हा आता शकुंतला म्हणते की तुमच्या आईंना कॉलेजमधून काढून टाकलं नाही त्याचं पत्र आहे. तर तेवढ्यात आता साळुंके टीचर तिथे येत आता शकुंतलाला पेपरवरती सही करण्यापासून थांबवते आणि म्हणते की थांबा
त्या राजश्री काकूंच्या बॅगमध्ये ज्या चीट टाकल्या होत्या ना, त्या मी स्वतः टाकल्या होत्या. ती ऐकून आता शकुंतलाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्या साळुंके टीचरने आता सत्याची बाजू घेऊन खरं सत्य समोर आणलेलं असतं तेव्हा शकुंतला मोठे डोळे करून आता त्या टीचरकडे बघू लागते. इकडे आता राजश्री तिची बॅग भरून आता बाहेर येते तर रत्नाकर आणि काकू राजश्रीला बघतात. आणि राजश्रीला काकू म्हणते की हे काय, कुठे चाललीस तू? तेव्हा आता राजश्री म्हणते की मी हे घर सोडून चालले. तेव्हा रत्नाकरला मोठा धक्का बसतो. इकडे आता सिंधू त्या साळुंके टीचरला म्हणते की मग हे सर्व कोणी करायला लावलं, खरा गुन्हेगार कोण आहे तुम्ही सांगू शकाल का? तेव्हा आता ती साळुंके टीचर म्हणते की एक बाई तोंडाला स्कार्फ गुंडाळून आणि डोळ्याला गॉगल घालून आली होती आणि ती व्हील चेअरवर बसून आली होती आणि तिनेच मला हे सर्व करावायचं सांगितलं आणि त्यासाठी तिने मला पैसेसुद्धा दिले होते. तर आता हे सर्व राणीने करायचे सांगितलेले सिंधू आणि राघव समोर आलेले असते. म्हणजे या सर्व खेळाचा खरा गुन्हेगार राणी असल्याचे आता राघव समोर येतात. राघव हा त्याचे डोळे लालबुंद झालेले असतात आणि आता राघव हा राणीला त्याचा जाब विचारण्यासाठी आणि राणीला धडा शिकवण्यासाठी आता तेथून जाऊ लागतो. आता इकडे मॅडमने राजश्रीला निर्दोष सिद्ध केलेले असते. तर आता राघव आणि सिंधू त्या मॅडमला घेऊन पुन्हा रत्नपारख्यांच्या घरी कसे येतात आणि काकू आणि रत्नाकर समोर आता राजश्रीला कसे निर्दोष सिद्ध करतात. तर राघव हा तिसरा डोळा उघडून आता राणीला तिच्या पापाचा हंडा फोडून कशी भयानक शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.